अगदी सामना तुम्हाला पाहायला मिळेल केवणी दिवा विपक्ष के इनामपुरी अगदी दोन्ही दोन दोन सामने जिंकले या सुपर सिक्सच्या लढाईसाठी क्वालिफाय होण्यासाठी लढाई तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही टीमला देतो आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा गोलंदाज इथे मात्र असज्ज झालाय तेवढा आता आपल्याकडे वेल आहे कृष्णा सर कारण का सकाळपासनं त्याच आम्ही शुभेच्छा देत आलोय जय तुरे गोलंदाजीला सज्ज झालाय गोलंदाज आणि समोर आदर्श घरात त्याच्या जोडीला कुणाल पाटील ही नामांकित जोडी केपीसी इनामपुरी टीम कडनं सलाम युराच्या भूमिकेमध्ये इथे मात्र सज्ज झाले खर तर रात्रीचे दोन वाजून गेले तरी आमचे गावचे चॉकलेट बाय प्रदीप दादा गोंदळे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्यांचंही करतो आम्ही हृदयच्या अंत्यकरणापासून हार्दिक स्वागत मोस्ट वेलकम दादा तुमचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत असेल अंपार सिग्नल एस लेट्स प्ले गेम स्टार्ट थ्री टू वन लेट्स प्ले पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी लाईन एट्स अंपार सिग्नल इज वाईट Yes. याला म्हणतात खेळाचा आदर्श आणि आदर्श घरत म्हटल्यावरती त्याच्याकडनं तुम्हाला आदर्श सातत्यानं घ्यायला पाहा अगदी तुम्ही रिप्लॅक्शन मध्ये पहा सामन्याला सुरुवात होण्याच्या आधी खेळपट्टीचं दर्शन त्याने घेतलं नमन केलं आणि त्याच्यानंतर इथे मात्र खेळायला सुरुवात अगदी बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू फरार तिथे मात्र डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल पहिला चेंडू आला डाट पहिला चेंडू डेफिनेटली वाईट होता का, त्याच्यावरती टीमचं अक्क खातं जरूर उघाडलं गेलं कुठल्याही मेहनत न करता तिथे मात्र केपीसी इनामपुरीने एक धाव बनवली गेले आणि पुढचा चेंडू जसा चांगला होता तो डॉट पाहायला मिळाला गोलंदाज आपण जय तुरेला पाहिलं अगदी बॅटची आतली कडा इथेही धाव बनवण्यामध्ये अपयश अगदी या रात्रीच्या आपण या कालखंडात जर का पाहिलं अगदी गुलाबी थंड आणि दव्हाचं मोसम तर इथे पसरत असताना या मोसमी वातावरणामध्ये कुठेतरी गोलंदाजाला पोषक वातावरण खरं तर पाहायला मिळतंय हल्लादायक गोलंदाजीला असणारे वातावरण आणि गोलंदाज नेमका त्याच संधीचा फायदा घेत असताना इथे मात्र अचूक टप्प्यावरती जय तुरे हा गोलंदाज गोलंदाजी करतोय अलांग द कार्पेट आणि मिळेल सिंगल येस मागच्या मॅचचा जय तुरे हा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय वेळ कमी असल्यामुळे तो आला नाही त्याला निश्चित स्वरूपात आपण देऊया हा सामना संपल्यानंतर परंतु इन ॲक्शन मध्ये इथे मात्र पाहायला मिळेल ही लढाई खरंतर अतिशय रोम लढाई केपीसी इनामपुरी विपक्ष केवणी दिवा ही लढाई आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते वेद इलेव्हन केवणी दिवा यावेळेस इन टू द स्टँड चंडू चाललाय सरळ अगदी ब्लॅक स्क्रीनच्या पालीकडे आलाय हा सर्वात मोठा षटकार म्हटलं तर स्टँड अँड डिस्पॅच खडे खडे स्ट्रोक लावण्यामध्ये बाहेर असणारा कुणाल पाटील अगदी स्टँड अँड डिस्पॅच केलं सरळ बॅट नाही इथं मात्र अगदी ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे षटकार तुम्हाला मिळाला या षटकाराच्या मदतीनं दावा तुम्हाला ऐकून गुणतालिकेवरती आठ होताना पाहायला मिळतील अगदी तीन षटकांचा सामना मागील सामना आपण पाहिला केवढी दिवा टीम न तीस दावा डिफेंड केल्या होत्या यावेळेस पॅडर स्वीप अगदी चेंडू चालला मिड विकेटच्या पलीकडे बॅक टू बॅक दोन चेंडू वरती दोन मोठे आदरे दोन षटकार कुणाल पाटीलनं आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय चेंडू क्रमांक या षटकात आपण पाहिलं तर पाचवा होता म्हणजे एका चेंडूचा अजून खेळ बाकी असेल दहावा इथे बनल्या गेल्या चौदा अंतिम चेंडू आहे पहिल्या षटकातील गोलंदाज जय तुरेच नजाकत अगदी सॉफ्ट हँडलली चेंडूला इथे मध्ये ढकललं होतं पॉईंटच्या रिझनला एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न डेफिनेटली केला जाईल कारण का फेकी खराब आणि चेंडू इथे मात्र जरूर पाहिला जाईल कारण इथे दाबा दावा धावून किती आहेत रेफर तर जरूर केलं गेलं -के अगदी चौकार आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि धावून तीन दावा बनवल्यात इथे मात्र सव्वा जरूर आलाय टोटल दावा तुम्हाला इथे पाच पंजा मिळालाय षटक क्रमांक पहिले इथे मात्र समाप्त झालाय पाच दहावा अंतिम चंड वरती एकूण दावा तुम्हाला पाहायला मिळतील अगदी बिनबाद एकोणीस प्रतिम संगीत डी जे ओम साईच्या माध्यमातनं अगदी मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पहिल्यांदा क्षेत्रक्षण पॉइंटच्या रिझनला चांगलं झालं होतं आणि त्याच्यानंतर मात्र फेकी जी केली ती फार खराब होती तिला बॅकअप नव्हतं आणि तिथे मात्र चेंडू सीमा पार म्हणजे तुम्हाला तिथे एकूण वन प्लस फोर पाच दावा पाहायला मिळाला गोलंदाज सजे झालाय नवीन गोलंदाज सूरज भुईर हा गोलंदाज गोलंदाजीच्या बोल्यावरती अगदी समोरच्या इंडकडनं तुम्हाला पाहायला मिळेल समोर असणारा तो म्हणजे फलंदाज कुणाल पाटील ज्यानं दोन षटकार ठोकलेत अजून एक तडाखा परंतु मी स्टामिक स्ट्रोक आहे झेल होईल इथे कॅरी आणि फलंदाज कुणाल पाटीलला ला परतावा लागेल पहिला दे धक्का केपीसी नामपुरी टीमला ने देखा तूने देखा इसने... मॅच कडे बोलूया अगदी कोणाचं नाव हो जर का इथून चुकून आलं तर आमच्या नावाची खराबी व्हायची यावेळेस चेंडू खोदून काढलाय मिड तिथे मात्र सिंगल चेंडू दुसरीचा प्रयत्न होकार नकार आणि इथे मात्र अगदी दावभ धुण्याची नामी संधी होती आदर्श घरातला हे माहित होत की इथे विकेट हे कन्फर्म होत परंतु तसं घडलं नाहीये दाव मिळाले सिंगल सिंगलच्या मदतीने वीस दावा नवीन फलंदाज संदेश संदेश मात्र आलाय अगदी एक धाव तर सहज बनवली दुसऱ्या धावीकरिता आउट होता होता मी म्हणायला वाचावला गेला गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर सूरज भुईर पहिल्याच चेंडू वरती विकेट त्याच्यानंतर सिंगल आले आता मात्र आदर्श करत तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये अगदी स्ट्राईक एंडला यावेळेस इनसाइड आउट गलीचा चा फटका केल्याचा गलीच्या डिपार्टमेंटला चांगलं क्षेत्रक्षण अगदी काही क्षणासाठी असं वाटत होते की चौकार मिळेल परंतु एकदम जकास असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चंडू चढवणी झाली आणि मिळाली तिथे मात्र सिंगल आणि सिंगलच्या मदतीने तुम्हाला धावा पाहायला मिळतील एकवीस हे षटक फार चांगलं आतापर्यंत घडताना पाहायला मिळेल तीन चंडू मध्ये फक्त दोनच धावा बनल्या गेल्या स्कोर कार्ड वरती एकोण एकवीस धावा ऑन स्ट्राईकला आता मात्र संदेश मात्र हा फलंदाज ऑन स्ट्राईकला अगदी खोलात टाकल्या चेंडू इथे मात्र सन्मान देण्या व्यतिरिक्त पर्याय नव्हता आणि सिंगल जरूर मिळेल याही चंडूवरती अगदी सुरेख गोलंदाजी सूरज भुईरच्या माध्यमातून या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चार चेंडू आणि तीन धावा खर्च केल्यात कुठेतरी दहावे मरते अंकुश का पहिल्या षटकामध्ये एकोणीस बरसल्या होत्या कुठलाही विकेट तिथे मात्र प्राप्त केला नव्हता गोलंदाजाला यश मिळालं नव्हतं मात्र जसा गोलंदाज सूरज भुईर आला तसं पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्याच्यानंतर लागोपाटच्या तीन चेंडूवरती तीन सिंगल एकूण दावा तुम्हाला पाहायला मिळतील बावीस दावा एक गडी बाद केपीसी इनामपुरी बॅटिंग करत असताना नाणेपैकीचा कौल गमावला आणि बॅटिंग करावी लागले विशाल पाटील विशाल पाटील छोट्या केपीसी इनामपुरीचं बिग सपोर्टर फॅन आहे खरं तर त्यांचा सामना पाहण्यासाठी रात्रीचे अडीच वाजायला आलेत तरी अजून जागे येते विशाल, विशाल पाटील छोट्या कौतुक करावं लागेल कारण का फॅन असावं तर असा जरी लाईट गेली तरी फिरता तर राहायला पाहिजे त्याला म्हणतात फॅन कारण का एवढी रात्र जरूर झाली आहे परंतु आपली फेवरेट टीम खेळते के पी सिंग म्हटलं तर आपण झोपून चालणार नाहीये अगदी कुठेही मॅच असली तरी मोबाईलवरती जरूर पाहतात आणि इतर आपल्या घरच्या मैदानावरती आहे म्हणजे तो आनंद वेगळा पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न आणि छेंडू मात्र बॅटच्या मध्ये जाते अगदी डॉट चेंडूला दोन षटकाचा खेळ समाप्त झाला इथे मात्र दावा तुम्हाला पाहायला इकॉनॉमिक षटक राहिले चार धाव्यांचा सा सांगे कोठ्यामध्ये तुम्हाला तेवीस धावा अगदी मी म्हणेल या षटकानं बॅकअप दिलाय एकोणीस दावा कुठे आणि चार धावा कुठे चांगलं कमबॅक या वेळेस गोलंदाजाने केलं सूरज डालेगा भाई डालेगा डरो मत पिछला मैच निकाला है तो इस मैच में भी अच्छी गेंदबाजी होगी यकीनन उसके ऊपर काफी जिम्मेदारी है जिम्मेदारी बखूबी से निभाई पिछले मैच में तो इस मरतबा भी वो जिम्मेदारी से हटेगा नहीं गेंदबाज का नाम होगा मेघनाथ तो गुंडले मॅच अच्छी गेंदबाज आहे दुसरे मॅच मे बी और तिसरे मॅच मे बी जारंग जारंगी पाटील चाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली आणि परत एकदा रवाडा मोठी जबाबदारी आहे कारण का हे गुलाबी थंडी इथे कोणालाही जाणवता कामा नाही याची दक्षता ते घेतात गोलंदाज सज्ज झाला मेघनाथ आणि समोर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल आदर्श घरत खरंच या खेळाडूचा सर्वांना आदर्श घ्यावा असा आदर्श करत अप्पर कटचा फटका खेळायचा होता आणि पंचांचा सिग्नल आलाय की हा चेंडू चांगला आहे अगदी बॅकफूट पंच करायचा होता या चेंडूवाला अप्पर कट पॉइंट आणि गलीच्या डिपार्टमेंटला परंतु जमलं नाही बॅट अँड चेंडूचा इथे मात्र संपर्क जोडला नाही चेंडू आला डॉट समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल अगदी तेवीस धावा अजूनही पाच चेंडू शिल्लक आहेत पाच चेंडू मध्ये किती धावा बनतील कुठला संघ इथे मात्र सुपर सिक्स साठी क्वालिफाय केला जाईल याची इथे मात्र सर्वांनाच उत्सुकता लागली चला आपण स्पीड घ्या गोलंदाजी करणारी टीम केवणी दिवा अगदी चांगला संघर्ष अच्छा या रात्रीमध्ये पाहायला मिळाला ऑन साईडला बिरकावण्याचा मोह चेंडू चाललाय यावेळेस वेळेला स्क्य बाउंड्री लाईन चपलीकडे आलाय इथे मात्र सुंदर असा देखण्याचा उकार क्रिकेटर जुनी जागा है ग्वाही जरूर डीजे डर सबको डराता है भाई जरूर डराता है क्योंकि उसके पास वो कला है वो हुनर है उसके माध्यम से वो जरूर ऐसी ऐसी आवाज निकालेगी कि सामने वाले की जरूर फटेगी इस, इस मर्तबा स्क्रीन के ऊपर जरूर देख सकते हैं आप डीजे डर चेहरे के ऊपर क्या स्माइल है चलो गेम के ऊपर फोकस इस बार जड़ में डालने का प्रयास मिलेगा सिंगल अट्ठाईस रन यहाँ से बन चुके 28 धावा दावा बनला गिला शटक क्रमांक तीसरा अगति तीन चंडो ता खेल बाकी है ऐसा होनी चाहिए क्योंकि ये इस टूर्नामेंट की पांचवी रात है और पांचवी रात के आखिरी क्षण है मानव जिंदगी के आखिरी लम्बे जब आदमी जीता है तो हंसी मजाक से जीता है तो हम भी यहाँ से प्रयास जरूर करेंगे कि सब लोग खुश होने चाहिए ये गेंद स्टेट डाउन द ग्राउंड थी सीधे बल्ले से खेला हुआ ब्लैक स्क्रीन के नजदीक यहाँ से गेंद को रोका गया फील्डर भी थोड़ा सा चौकन्ना हो गए अरे भाई हमने क्या किया यहाँ पे जरूर रन बचाए अपने टीम के लिए इस गेंद के ऊपर रन बने यहाँ से महज एक रन उन्तीस रन कुल मिला के स्टेप आउट केले का प्रयास कोई संपर्क नाही बना याने एक और शून्य और शून्य मिलेगा आदर्श गरत ऑन में थे आखरी गेंद बचे शेवटचा चेंडू आहे या पहिल्या सत्रातील अगदी एकोणतीस धावा तुम्हाला कार्ड वरती मागच्या मॅच मध्ये सुद्धा केवणी दिवेनं अशाच पद्धतीनं फटकेबाजी केली होती परंतु तिथे धावा वाचवल्या होत्या आणि इथे मात्र बनवाव्या लागतील समोर तुम्हाला अंगत पाटील यासारख्या गोलंदाजाचा हा तोपखाना तुम्हाला सहन करावा लागेल पहिल्या षटकामध्ये अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील साईडला बिरकावड्याचा मोह अगदी टोल एंडला बॅटशा इथे मात्र फ्रश करून अगदी मिळेल सिंगल सिंगल वरती तुम्हाला समाधान मानावं लागेल दाबा तुम्हाला पाहायला मिळेल अगदी तीस आणि इथून मात्र तीन षटकामध्ये दावा बनवायच्या एकतीस पहा पहिल्या षटकामध्ये एकोणीस बनल्या गेल्या आणि त्याच्यानंतर मात्र या दोन्ही गोलंदाजाने अंकुश लावले गेल्यात सूरजनं दिल्या चार आणि मेघनाथनं दिल्या सात म्हणजे अकरा धावा तुम्हाला बारा चेंडू मध्ये पहायला मिळाला आणि सहा चेंडूमध्ये तुम्हाला दहावा एकोणीस पाहायला मिळाला पहा क्रिकेटमध्ये काही घडलं जातं जेव्हा खोऱ्याने धावा ओरल्या जातात त्यानं थांबवण्याचं काम पुढचं गोलंदाज सातत्याने करत असतात लक्ष असेल अठरा चेंडू आणि एकतीस दाव्यांचं होईल आणि कुठला संघ सुपर सिक्स साठी क्वालिफाय केला जाईल ही लढाई आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची अगदी पाचवी रात्र अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय साई चषक दोन हजार चोवीस चे पर्व सलाद केवणी दिवा संघ आपण दोन सलामीर लगेच पाठवा जास्त डिस्कशन नको जास्त वेळ खर्च नका करू कारण का अंतिम सत्र आहे नाहीतर तुम्हाला दोन दाव्यांची पॅनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्या खरं तर ही वॉर्निंग अशी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सांगावं की जर तू गैरहाजर राहिला तर तुझ्या मार्कशीटवरती रेट पेनने आम्ही शेरा देऊ लगेच तो मुलगा सुधारतोय आणि दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये पॅनल्टीची अलाउन्समेंट आणि सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येस दादा पाटील म्हटलं तर तुम्हाला कडक शिस्त आणि लगेच तुम्हाला पॅनल्टी कोणावरती दयामाया नाही कोणी परक नाही आणि कोणी आपलंही नाही आहे सर्वांवरती तुम्हाला समानतेचा न्याय दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल केवणी दिवा संघाचे आरंभिक जोडी ओपनिंग ब्लास्टर अगदी मुख्य अस्त्र इथे मात्र फलंदाजीला सज्ज झालेत आणि गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल रायगड एक्सप्रेसच्या नावाने ओळखला जाणारा केपीसी इनामपुरीचा हा खेळाडू म्हणजे अंगत पाटील आणि आमचे बॉल बॉय अगदी चेंडूची पूर्तता करत असताना कस्तुब पाटील त्यांचं खर तर काम नसतं आणि त्याला हवी मच्छिंद्र पाटील सरांनी मगाशी जो उल्लेख केला की के तुमच्याकडे मनी पॉवर असून चालत नाही तुमच्याकडे मॅन पॉवर ही असायला हवं आणि आदेश पाटील सुद्धा सोबत तेच काम करतात अगदी दोघांचं आपण कौतुक करूया अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पहा दोघांनी पाहिलं तरी तुम्हाला पाहायला मिळेल नजरा खाली नका करू तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता स्वतःचा चेहरा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल चला अठरा चेंडू आणि एक तीस दाव्यांचं लक्ष समोर इथे मात्र दोन फलंदाज आरंभिक जोडी केवणी दिवाचा हा आरंभिक ओपनिंग ब्लास्टर फलंदाज अक्षय मडवी पहिला छेंडू या वेळेस बिरखावलाय हवाई सफर करत असताना छेंडू सई मारेशलग मध आदर्श घरात चेंडू चढवणी आणि दोन दावा प्रस्थापित अगदी पहिला चेंडू वरती स्वागत जणू काही करावं अशा पद्धतीनं इन टू द स्टँड अशा पद्धतीनं हा फटका कन्वर्ट केला होता उंची जास्त लांबी कमी आणि आदर्श घरात मध चेंडू अड़वनी अगदी मिडॉफच्या क्षेत्र वरून हा स्ट्रोक कन्वर्ट केला होता परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला असलं आदर्श करत मात्र रनिंग बेटी विकत चांगली आणि चंडू चढवणी आपल्या संघासाठी दोन दावा वाचवल्या गेल्यात एक तीस दावा इथे मात्र बनवायच्या विश्वास कमी उत्साह जास्त चेंडू आलाय डाट अगदी बंडाट वेग, वेग वेगावरती प्रचंड स्वार असणारा हा अंगत पाटील गोलंदाज आणि अशा गोलंदाजाच्या अगस्त तुम्हाला फटकेबाजी करणं तेवढं सोपं नसणार आहे खास करून या एवढ्या रात्रीच्या अगदी अडीचच्या सुमारामध्ये तुम्हाला इथे गोलंदाजीला पोषक खेलपट्टी आणि वातावरण पाहायला मिळते स्विंग होणारा चेंडू सातत्याने तुम्हाला पाहायला आणि अंगत पाटील त्यासाठी ओळख चेंडू खाळी चेंडू खाळी राहिला आहे म्हणजे तुम्हाला चेंडू डॉट होताना पाहायला मिळाल अजून एक डॉट चेंडू पहिल्या चेंडूवरती दोन आल्या त्याच्यानंतर मात्र लागोपाठचे दोन चेंडू डॉट एकतीस बनवायच्या एकोणतीस उरल्या गेल्यात परंतु चेंडू इथून मात्र शिल्लक असतील अवघे पंधरा पंधरा मध्ये एकोणतीस म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला दोन दबा बनवाव्या लागतील गोलंदाज सज्ज झाला अंगत पाटील परत एकदा पंचांच्या डाव्या एस टीकडनं समर फलंदाज अक्षय पाटील अजून एक चेंडू डॉट अक्षय मडवी अजून एक चेंडू डॉट आलाय अगदी सुरळीत गोलंदाजी शरीरापासून दूर ठेवणार आहे चेंडू आणि याही चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा प्रहार नाहीये बॅटन पॅट चेंडू इथून मात्र फरार होताना पुढचं काम एस टी रक्षकानं चोख बजावलं गेलं सलगचा तिसरा चेंडू डॉट गोलंदाज परत एकदा सज्ज मँडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इकॉनॉमिकल राहील का इथे सुपर चकास चेंडू इथे मात्र पाहायला मिळालं टप्पा तर आतल्या बाजूला वळलं गेलं असं कदाचित इथे मात्र वाटलं होतं की ओल फलंदाजाला हा चेंडू एखादा बिमर अथवा वाईट असेल का परंतु तसं घडलं नाही लागपर्चे चार चेंडू डॉट म्हणजे षटक क्रमांक पहिले इथे मात्र संपण्याच्या उंबरठ्यावरती अगदी शेवटचं चेंडू शिल्लक आहे गोलंदाज सज्ज दोनच दावा बनल्यात प्रहार करायचा होता अजून एक चेंडू डाक नाहीये इथे मात्र वाईट चेंडू एक्स्ट्रा रन इथे मात्र पाहायला मिळतंय अगदी एकतीस दावा बनवायच्या अशा परिस्थितीमध्ये पाच चेंडू मध्ये फक्त तुम्हाला तीन दावा बनवता आल्यात पहा पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये आपण जय तुरेने जे षटक हाताळलं एकोणीस दहावा खर्च केल्या होत्या त्या तुलनेमध्ये इथे मात्र हे षटक फार चांगलं आहे अगदी इकॉनॉमिकल फक्त तीन दावा आत्तापर्यंत दा अंगद पाटीलने खर्च केला आहे काय सुपर गोलंदाजी अंगत अंगद पाटीलची या पहिल्या षटकामध्ये अंतिम चेंडू आहे स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र यश संपन्न होत नाही आहे फलंदाजाला अजून एक चेंडू डॉट षटक क्रमांक एक इथे मात्र समाप्त झालाय दावा तुम्हाला पाहायला मिळतील बिनबाद तीन दावा पिंकी नाचने को तैयार होगी ये भी बड़ा सवाल होगा डीजे कुछ भी बजाएगा भाई वो। रात का समय अभी पूरे म्यूजिक सिस्टम उसके हाथ में तो मानो कौन सा भी संगीत है, इस समय बच सकता है अभी बारह में रन बनाने हैं यहाँ अट्ठाईस बारह में अट्ठाईस यानी छह गेंदों के पीछे आपको चौदह के औसत से रन बनाने होंगे। 12 में 28 बनेंगे या नहीं बनेंगे ये सवाल होगा बीस मैदान में यहां से कौन सी टीम क्वालिफाई होगी सुपर सिक्स के लिए केपीसी इनामपुरी या केवनी देवा हालांकि दोनों टीमों में वो दमखम जरूर देखने को मिलेगा पहली ओर अगर दोनों ओर से अगर देखा जाए तो इस मरबा अंगत पाटिल की अच्छी ओर सचिन मात्रे दूसरी ओर फेंकने के लिए तैयार क्या बाल है भाई यहां से इस गति को कोई बल्लेबाज भाप नहीं सकता है ऐसी यहां से जहरीली गेंदबाजी फिर एक बार सचिन मात्रे की ओर से लगभग आज के रजनी में कृष्णा सर देखा जाए तो सचिन मात्रे के हर एक ओवर में ऐसी जहरीली गेंदबाजी जरूर देखने को मिले जिसके ऊपर बल्लेबाज कोई छेड़छाड़ करने का प्रयास ही नहीं कर सका है। बिंदी गेंद जरूर मिली एक और शून्य इस बार कड़ा प्रहार आवाज तो मधुर आई है लेकिन इसके ऊपर रन मिलेंगे कितने दूसरे का प्रयास दो रन मुकम्मल दो रन के ऊपर संतुष्ट दो के साथ यहाँ से स्कोर कार्ड जरूर आगे बढ़ेगा बची हुई गेंदे दस और जीत के लिए चाहिए छब्बीस टोटल स्कोर यहां से बन चुका है पांच बगैर कोई विकेट खोए हालांकि विकेट नहीं खोया लेकिन रन भी नहीं बन रहे रन बनाने इकतीस का लक्ष्य है आपके सामने उसके मुताबिक आपको बल्लेबाजी करनी होगी एकाध गेंद जब भी डांट आएगी आपके ऊपर पूरी तरह से दबाव बन रहा आएगा यानी कि दबाव जब जब बन रहा था है तो बल्लेबाज की विकेट गिरती है इस मरतबा क्या होगा ये देखिए बल्ले के ऊपरी हिस्से का यहाँ पे इस्तेमाल किया बल्लेबाज ने गेंद को ढकेल दिया डीप गली के क्षेत्र में दो रन तो आसानी से पूरे तीसरे का कोशिश भी नहीं यहां से होगा दो रन जरूर आगे बढ़ेंगे यानी के सात रन बन चुके हैं नौ गेंदे बचे अभी भी चौबीस रनों की जरूरत है ये दूसरी ओवर है सचिन मात्रे इस ओवर में गेंदबाज कर रहे हैं पहली गेंद एक ही रन डॉट आई और आगे की दो गेंदों के ऊपर डबल रन बन चुके यानी कि टारगेट यहां से मिलेगा नौ गेंदों में चौबीस रनों का अभी भी मैच फंसा नहीं है पूरी तरह से दोनों टीम की ओर झुक सकता है ये प्रहार अच्छा है लेकिन फील्डर मौजूद सिंगल मिला दूसरे का यहां से कोशिश जरूर की थी लेकिन सामने वाले बल्लेबाज ने उसे नकारा एक रन और जुड़ेगा आठ रन कुल मिला के बने आठ गेंदों में अभी चाहिए तेईस आठ में तेईस बन तो सकते लेकिन इन मुश्किल हालातों में कौन सा बल्लेबाज पहले कदम उठाएगा कौन जिम्मेदारी लेगा जिम्मेदारी भरी इनिंग यहां से कौन उठाएगा अक्षय उनके साथ में मनोज भी है मनोज अक्षय ये आरंभिक जोड़ी हालांकि यहां से जरूर संघर्ष करते हुए दिख रहे इकतीस रनों का लक्ष्य था और अभी चाहिए आठ में तेईस ये इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा और विकेट का पतन पहला विकेट मैदान से बाहर यहां से केवनी दीवा टीम का

ये गेंद काफी इंपॉर्टेंट रहेगी इस बल्लेबाजी करने वाली टीम की ओर से बड़ा हिट आना चाहिए था लेकिन गेंद आई डॉट एक और शून्य छ में चाहिए अब तेईस पिछली मैच में भी केवनी दीवा टीम ने इस तरह की गेंदबाजी की थी सामने वाले टीम को छे में तेज बनाने थे वो बनने नहीं दिए थे अब खुद बनाने कैसे बनेंगे रन ये सोचने वाली बात होगी पिछले मैच में गेंदबाजी करनी थी थोड़ा आसान जरूर लगा था अब कितनी मुश्किलात होती है ये इस ग्राउंड के ऊपर अटैक जरूर होना चाहिए अगर चौवे छक्के नहीं दागोगे आप तो मैच पूरी तरह से बसेगा गेंदबाज कौन होगा आदर्श गरत इस नामी गेंदबाज के सामने तुम छह में तेज बनाने का सपना देखना कोई बुरी बात नहीं लेकिन सपने को सच करना एक काफी मुश्किलत होगी आदर्श गलत मानो एक मुंजा हुआ खिलाड़ी जिसके सामने छह में तेईस उतने आसानी से बनेंगे नहीं आज तक मुझे ऐसा नहीं लगा कि आदर्श गरत ने छह में तेईस दिए होंगे कभी एस। नहीं तो इस सीजन में बाइक उन्हें नहीं मिली थी अजय बातों से वो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट और पडवेल प्रीमियर लीग के पहले सीजन में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट आदर्श करत रहे थे लेकिन इस मर्दबाज चैंपियन टीम के कप्तान थे वो तीनों साल शौर्य खुटक बांधन टीम के कप्तान रह चुके और उनका सपना था इस सीजन वो सपना पूरा हुआ यहां से किसका सपना पूरा होगा छ में तेईस ये देखिए पटकी हुई गेंद ये इस खिलाड़ी की खासियत है गेंदबाजी में जब जब आते हैं तो एक हाथ दूसरे के तो जरूर ऐसे पटकते हैं। और मानो सामने वाले बल्लेबाज को एक परफ्यूम डिलीवरी फेंकते कि लीजिए भाई अब गेंद में कैसी खुशबू है भी जरा ऐसी गेंद थी जिस तरह से विश्वजीत ठाकुर गेंदबाजी करते परफ्यूम डिलीवरी उस तरीके की गेंदबाजी आदर्श गरत अब चाहिए पांच में तेईस आसान नहीं होगा ये लक्ष्य उतना आसान नहीं है इस मर्तबा पुल किया है सक्सेसफुल रोहित मैन की तरह गेंद बाउंड्री लाइन के बाहर छह रन अभी इतनी रात में केले वाले भी आई है हमारे डीजे दरिया चलो इतनी रात में भी हमें थोड़ा ऐसा लगा कि गेंद जो छक्के के बा, बाहर गई है, गेंद आएगी कैसे लेकिन अभी भी दर्शक मौजूद हैं ऐसा उनका भी हम शुक्रगुजार रहेंगे चार में अभी सत्रह रन चाहिए जरूर बन सकते लेकिन कोशिश करनी होगी आदर्श गरत सामने बल्लेबाज रहेंगे मनोज पाटिल इस मरतबा कवर की रीजन में महेश सिंगल बनेगा अब मैच लगभग पूरी तरह से फंस चुका है क्योंकि अभी गेंदे बचे यहाँ से तीन और रन बनाने हैं सोलह यानी कि तीन गेंदों के ऊपर तीन बड़े हिट दो छक्के और एक चौवा कंपलसरी होना चाहिए इसके बावजूद आप जीत नहीं सकते एकाध अगर गलती गेंदबाज करेगा तो जरूर जीत जाओगे लेकिन आदर्श करे तो ऐसी गलती नहीं करेगा इस बार गलती हो चुकी है या ये वाइट गेंद होगी अगर ये यस पीछे फील्डर भी मौजूद रखा है उन्होंने लेग रीजन में ये होना भी चाहिए गेंदबाज को भी पता है अगर कई एक हाथ गेंद हाथ से छिटक भी लेग स्टिक के बाहर चली गई तो गड़बड़ हो सकती है ये ध्यान में रखते हुए फील्डर मौजूद किया है वहां पे अभी चाहिए तीन में पंद्रह उड़ाना होगा गेंद को स्मर्त कैच का मौका लेकिन शायद कैच दिखाई नहीं किसी को हम भी कोशिश कर रहे थे गेंद गई कहां पे लेकिन आदर्श गरत को भी दिखी थी क्या पता नहीं लेकिन कैच को कैरी नहीं कर पाए अब रन बचे यहां से दो में चौदह शायद कोई जादू चमत्कार हो जाए तो जरूर बनेंगे लेकिन ऐसा होगा भी ये क्रिकेट है भाई इसमें कुछ भी हो सकता है कभी भी कुछ भी होता है क्रिकेट में अक्सर देखा गया है मच्छर तो आएंगे भाई उनका एरिया है इस मरतब पुल करने का वापस प्रयास जरूर किया था फील्डिंग अच्छी है देखिए और मैच तो आसानी से जीत सकते हैं लेकिन फील्डिंग एफर्ट नहीं छोड़ना चाहिए हालांकि तकरीबन यहाँ से जीत की मंजिल की के और केपी इनाम पूरी बढ़ रही है महज़ एक गेंद दूर है कितने रनों से केवनी दिवा इस मैच को गवाएगी ये जरूर इस आखिरी गेंद के ऊपर यहाँ से स्पष्ट होगा एक में चाहिए चौदह तेरह चाहिए ऐसा हम शुक्रगुजार रहेंगे मच्छि पार्टी ने पूरी इस ऑर्गेनाइजर टीम का जिन्होंने हमें मौका दिया आज के इस रजनी में कमेंट्री करने का यस नहीं बाद में हम अलाउंसमेंट करेंगे अभी समय नहीं है आखिरी गेंद इस गेंद यस डेफिनेटली वाइट होगी और भी इंतजार करना होगा बारा के रन अभी भी चाहिए लेकिन गेंद बचे सिर्फ मैज़ एक में बारा ई स्मर्थबा आखरी गेंद के ऊपर कडा प्रहार गेंद जाएगी सीधा बाउंड्री लाइन के बाहर लेकिन ये छक्का कोई दुरुस्त नहीं कर पाएगा मैच तो जरूर गवानी होगी निश्चित स्वरूपा इथे मात्र केवनी दिवा टीमला सामना गमवावा लागला अभिनंदन आणि सुपर सिक्स साठी क्वालीफाई झाली केपीसी इनामपुरी टीम अभिनंदन असेल केपीसी इनामपुरी टीम आणि हार्ड लक केवणी दिवा परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला आणि इथपर्यंत तुम्ही मजल मारली तुमचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करू थँक्यू सो मच आम्ही पण खरं तर या स्पर्धेमधनं इथं घेतो राजा अगदी या मॅचचा प्लेयर प्लेअर ऑफ द मॅच कुणाल पाटील चार चेंडू सतरा दावा त्याचं योगदान राहिलं तर कुणाल पाटील आपण यावं यायचं आणि यस yes. थँक्यू सो मच so तर कुणाल पाटील आपण याचा प्लेयर ऑफ द मॅच आणि त्याला पारितोषिक दिल्यानंतर खरं तर इथे आजच्या रजनीचा कार्यक्रम आपला संपल्याचं आपण जाहीर जरूर करूया परंतु कुणाल पाटील आपण इन्व्हाइट करूया त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आणि आधीच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जय तुरे